पुढचा चेंडू. दरम्यान या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होत आहे. मानकोलीच्या विद्य माजी सरपंच कल्पनाताई भोईर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम कल्पनाताई भोईर मॅडम, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वड ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती नंदिनीताई भोईर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर पहिला चेंडू इथून मात्र निर्धाव हाताळला जातो. या प्रतिम गोलंदाजी इथून मात्र होते. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. यावेळेस मात्र आउट ऑफ द विकेट, नो बॉलचा इशारा. खेळपट्टीच्या खूपच बाहेर चेंडू हाताळला जातोय. नियंत्रण कुठेतरी चुकलं आणि नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि फ्री हिट असेल या पुढचा चेंडू. निश्चितच फलंदाजाला मात्र संधी असेल एक चांगला फटका खेळण्याची. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती एक धाव अवंतरित्या. इथून मात्र संघाचं खातं उघडताना न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाचं पुढचा चेंडू. यावेळेस मात्र मॅच इथून मात्र जर पाहिलं तर फलंदाजाला जीवनदान मिळेल, कारण की फ्री हिटचा चेंडू होता. चेंडू मात्र निघून जाईल निर्धाव. आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय देवानंद, अप्रतिमरित्या नियंत्रित मारा इथून मात्र हाताळला जातोय. अचूक टप्पा, नियंत्रित मारा आणि वेगाचा वापर सुद्धा कौशल्यपूर्ण पद्धतीने हाताळताना देवानंद गोलंदाज. पुनश्च एकदा राईट आर्म ओवर द विकेटचा मारा. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तत्पूर्वी 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 3 धावांच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना फलकावरती धावसंख्या लागली जाते. या 4 धावा, 4 रन्स ऑन दी बोर्ड, 4 धावा फलकावरती आपण पाहतोय. लॉस ऑफ 0 विकेट्स, एकेरी दुहेरी धावांनी धावफलक इथून मात्र पुढे नेण्याचं काम फलंदाज करत आहेत. क्रिकेटचा श्वास म्हणजे एकेरी दुहेरी धावा, क्रिकेटची जीवनवाहिनी म्हणजे एकेरी दुहेरी धावा. प्रत्यक्षात म्हण जर आपण पाहिली, थिंबे थिंबे हे तळेच साचे. पण मात्र चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करत आहेत न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाचे फलंदाज. पुढचा चेंडू. इथून मात्र राउंड द लेग्स चेंडूला लॉफ्ट केलं. चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये आणि चेंडूची फेकी येते. तत्पूर्वी एकच धाव. भाग्यवान म्हणावं लागेल फलंदाजाला. यष्ट मात्र खुल्या सोडल्या होत्या पण नियंत्रण पाहिलं फटक्यामध्ये नियंत्रण अतिशय सुंदर होतं. नजर महत्वाची होती आणि तिथून मात्र एकच धाव फलकावरती आपण पाहतोय. 5 धाव फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पंच केला बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र बंदुकीच्या गोळीप्रमाणे ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीपेक्षा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि चौकार सादर केला जाईल आणि या चौकाराच्या सहाय्याने एकूण धावसंख्या होईल फलकावरती 9 धावा. पाहू शकता आपण कसा हा चौकार सादर केला जातोय प्रेक्षक कक्षामध्ये. क्रिकेटचं मथक सौंदर्य दाखवणारा हा फटका पाहायला मिळाला. निश्चितच अप्रतिम फटका, कौशल्यपूर्ण फटका. क्रिकेट या खेळाचा जर विचार केला तर 7 परिपूर्ण शब्द म्हणून पाहतोय. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता असणं महत्त्वाचं आहे. दुसरा शब्द जर आपण पाहिला, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीने खेळ करणं गरजेचं आहे. त्यानंतर जर पाहिलं, आय फॉर इंटेलिजन्सी, बुद्धिमत्ता वापरणं गरजेचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फटका फसला आहे आणि क्षेत्ररक्षक इथून मात्र चेंडूला झेलमध्ये कन्वर्ट करतोय. सॉफ्ट डिसमिसल गडीबाद होईल. पहिला विकेटचं पतन सिद्धिविनायक अंजूर संघाला. नवीन धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज इथून मात्र फलंदाजीसाठी येईल. तत्पूर्वी नंदिनी भोईर मॅडम, माजी सरपंच वळ यांचं
स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2020 मध्ये हार्दिक स्वागत. कल्पना भोईर मॅडम, माजी सरपंच मानकोली, आपलं सुद्धा स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक मध्ये हार्दिक स्वागत. त्यानंतर जर पाहिलं न्यू इंग्लिश स्कूल चविंद्रा भिवंडी हायस्कूल चे सन्माननीय मुख्याध्यापक पाहतोय प्रल्हाद सर हे तळेले, यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2020 हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. तर वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. अशा प्रकारे धावसंख्या आहे, फलकावरती जर आपण पाहिली तर 9 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय. अप्रतिम कामगिरी इथून मात्र गोलंदाज देवानंद याने केलेली आहे. आणि प्रतीक याच्या खेळीचा अंत जर पाहिला तर 7 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाचा जर विचार केला तर निश्चितच त्यांची ग्रामदेवता आपल्याला जर आपण पाहिली तर निश्चितच सिद्धिविनायक देवाचं मंदिर आपण पाहतोय. निश्चितच प्रसिद्ध असं आणि जागृत देवस्थान म्हणून सुद्धा ओळख आहे या मंदिराची. तर वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 9 धावा फलकावरती आहेत. एक षटकाच्या समाप्तीनंतर 6 चेंडूंच्या खेळानंतर अजूनही जर विचार केला तर 18 चेंडूंचा खेळ होणं शेष आहे. वेळेचा निर्बंध आहे. दोन्ही संघाने याकडे लक्ष द्यायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू इथून मात्र जर पाहिलं तर योग्य गती परिवर्तनाने हा चेंडू हाताळा घेतो आणि पंचांचा इशारा येतोय 22 चा. आणि अवंतरित्या इथून मात्र धावसंख्या पुढे सरकताना 10 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 10 रन संधी बोर्ड आपण पाहतोय. दहा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच विचार केला तर या चेंडूवरती योग्य गती परिवर्तन हाताळलं गेलं होतं आणि फलंदाजाला आमंत्रित केलं गेलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी. पण मात्र जर पाहिलं तर नियंत्रण कुठेतरी चुकलं, नजर कुठेतरी कमी ही पडलेली पाहायला मिळते. त्यामुळे पुढचा चेंडू अलंगदे कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये तत्पूर्वी चेंडूची फेकी येते. सुंदर आणि बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजा दरम्यान. आणि धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल 2 धावांनी 12 धावा फलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. सुंदररित्या कामगिरी करतात दोन्ही फलंदाज. थेंबे तळे साचे. निश्चितच एकेरी दुहेरी धावसंख्येने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला जातो. स्विच हिट अप्रतिम फटका. चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषेबाहेर. जातोय की काय, पंचांचा काय इशारा येईल पाहणं चुकीचं ठरेल. प्रतीक्षा असेल पंचांच्या निर्णयाची. तत्पूर्वी चेंडू मात्र निघून जातोय थर्ड मॅन सीमारेषेजवळ. षटकार पाहायला मिळतोय. फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि निश्चित 3 चेंडूंचा खेळ झालेला पाहायला मिळतोय. निश्चितच प्रतीक याला आपण पाहतोय फलंदाजी करताना. सॉरी, संकेत आणि भूषण असे दोन्ही फलंदाज आपण खेळपट्टीवरती आपण पाहतोय. संकेताच्या षटकाराने धावसंख्या इथून मात्र उभारी घेताना वैयक्तिक 8 धावांवरती खेळताना. यावेळेस मात्र ऑपस्टिक पासून दूरवरती हा चेंडू निघून जातोय आणि तत्पूर्वी वाईट बॉलचा इशारा करतात पंच आणि अवंतर धावेंनी. धावफलक मात्र पुढे सरकताना ऑपस्टिकच्या दूरवरून चेंडू निघून जाईल. आणि धावसंख्या पुढे सरकताना जर आपण पाहिली तर 19 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. निश्चितच अप्रतिम कामगिरीतून मात्र होताना सिद्धिविनायक अंजूर या संघाची. थेंबे तळे साचे आणि एकेरी दुहेरी धावेंनी धावसंख्येला इथून मात्र उभारी देण्याचं काम दोन्ही फलंदाज करतायत. 19 धावा फलकावरती आहेत. आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय पुढचा चेंडू. मात्र पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता चेंडूला. नजर कुठेतरी चुकलेली पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोचते
फलकावरती स्थिरावलेली आहे. धावसंख्या आपण पाहतो 19 धावा एक गड्याच्या मुंबईतल्यामध्ये. ओम फोटो यांच्या माध्यमातून सुंदर असं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती पुढचा चेंडू, जोरदार प्रहार केलाय चेंडू, मात्र ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळेल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक टप्पा अखेर हा चौकार सादर केला जातोय. जर आपण पाहिलं तर निश्चितच योग्य नियंत्रण आणि योग्य टायमिंग अचूक फटक्यामध्ये नियंत्रण पाहायला मिळालं आणि चौकार सादर केला जातो. या चौकाराच्या सहाय्याने 23 धावा फलकावरती लागल्या जाते. शेवटचा एक चेंडू दुसऱ्या षटकातील इथून मात्र मार्गस्थ केला जाईल. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो. सिद्धिविनायक अंजुर संघाची आत्ता मात्र इथून मात्र चांगली सुरुवात होते. दुसऱ्या षटका अखेर आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती, आतिशाला आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, पुढचा चेंडू, पुन्हा एकदा स्विच हिट. यावेळेस मात्र चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू मात्र निघून जातोय, आपण पाहतोय निर्धाव. आणि या निर्धाव समाप्ती अखेर चेंडूची समाप्ती होताना आणि दुसऱ्या षटकाची समाप्ती सुद्धा होते आणि या दोन षटका अखेर 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता स्वर्गीय रघुनाथजी पाटील साहेबांचा सुंदरसं छायाचित्र यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि निश्चितच जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा एक खूप मोठा नामोल्लेख करणं गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातून खेळाडूंना पुढे जाण्याचा एक सुंदर असा प्लॅटफॉर्म इथून मात्र दिला जातोय. त्यानंतर ठीक आपण जर पाहिलं तर सचिन, रमेश तेंडुलकर यांचं जेव्हा गणेशपुरी येथे आगमन झालं होतं त्या कार्यक्रमामध्ये सुंदररित्या सूत्रसंचालन केलं होतं राजेंद्र पाटील सरांनी. निश्चितच जर पाहिलं तर निश्चितच सुंदररित्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र पाटील सरांनी केलं होतं. त्यांचा सत्कारसुद्धा या कार्यक्रमामध्ये आपण पाहतो आणि सुंदर अशी छबी या प्रत्येक क्रिकेटपटूला वाटतं, प्रत्येक प्रेक्षकाला वाटतं की आमची भेट व्हावी क्रिकेटच्या देवतेशी आणि एक सुंदर असं हे छायाचित्रण असावं. मात्र स्वप्न पूर्ण होताना, स्वप्न सत्यात साकार होताना आपल्याला दिसलं. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अखोट टप्प्याचा चेंडू पंच केला चेंडूला. गुडलाईन स्पॉटवरती हा चेंडू उचली घेताना पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला असला पण फटक्यामध्ये जी ताकद हवी होती ती ताकद मात्र दिसली नाही. पण मात्र एकच धाव. चेंडू मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा, 24 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. दरम्यान पुढचा चेंडू, यावेळेस मात्र लॉफ केलाय चेंडूला, चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल बंदुकीच्या गोळीप्रमाणे निघून जातोय. या षटकाराच्या सहाय्याने 29 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतोय नंदिनी भोईर मॅडम पुन्हा एकदा उपस्थित आहेत मंचावरती. माजी सरपंच बळ आपण पाहतोय. निश्चितच ग्राम विकासाची भूमिका त्यांच्या पाहतोय. स्वच्छ पाणी, सुंदर रस्ते आणि नागरिक सुविधा या पुरवल्या गेल्या. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. चेंडू मात्र निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि या निर्धाव चेंडू अखेर जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती आहे 30 धावा. तर कल्पना कोहली, सॉरी माजी सरपंच मानकोळी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. निश्चितच चांगली भूमिका ही त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये बजावलेली आपण पाहतोय. महिलांना एक मानाचं स्थान सुद्धा या राजकीय क्षेत्रामध्ये दिलं गेलेलं आपण पाहतोय. सुप्रियाताई सुळे असो, त्याचनंतर जर आपण पाहिलं अनेक अशा महिला भगिनी राजकारणामध्ये सुद्धा अग्रेसर होताना आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान पुढचा चेंडू, मात्र जोरदार प्रहार केला जातोय. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. मला
चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये एक पेक्षा जास्त काही नाही आणि एकच धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 32 धावा 32 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय. लॉस ऑफ 2 विकेट्स सॉरी लॉस ऑफ 3 विकेट्स 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र दिशा दिली जाते चेंडूला मात्र ट्रॅव्हल होताना डीप पॉईंट लेगच्या क्षेत्रामध्ये मैदानाला पुन्हा एकदा गुलगुल्या करत चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना हा चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या पुढे सरकताना आपण जर पाहिलं तर 36 धावा 36 रन्स ऑन द बोर्ड 36 धावा फलकावरती आपण पाहतोय. तर वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. 36 धाव फलकावरती आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा 10-12 बॉलांचा रन ऑफ पुढचा चेंडू.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न होता ऑफसाईडच्या क्षेत्रामध्ये, चेंडू मात्र निघून जातोय. आपण पाहतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये गोपीनाथ स्मृती खारबाव या संघाचं आगमन झालेलं आहे. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2020 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक मान्यवर सर्व खेळाडूंचं सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. धावसंख्या एका धावीनं पुढे सरतो म्हणून पाहतो या 38 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. 38 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. या पुढचा चेंडू हाताळला जातोय. चेंडू मात्र निघून जाईल. नियंत्रित माराचा कुठेतरी चुकीचा वापर होताना, तर निश्चितच या स्पर्धेसाठी उपस्थित झालेल्या सौभाग्यवती नंदिनीताई भोईर मॅडम माझी सरपंच वळ, त्याचप्रमाणे कल्पना भोईर मॅडम माझी सरपंच मानकोली आपण उपस्थित राहिलात, तर निश्चितच आपले खूप खूप आभार. वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात, शतशः आभार. राजेंद्र पाटील सर यांच्या माध्यमातून दरम्यान पुढचा चेंडू ट्रॅव्हल केला जाईल. चेंडू मात्र निघून जातोय एका धावेसाठी. आणि या एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकताना फलकावरती धावसंख्या लागतीये. या 40 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 40 रन्स ऑन द बोर्ड, 40 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकांमध्ये मोठे फटके येणं गरजेचं असतं, पण मात्र एकेरी दुहेरी धावांनी इथून मात्र समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डोळे बंद करून फटका खेळला जातो की काय, पण मात्र शेवटच्या क्षणी बॅटला चेंडू स्पर्श करून जाईल शॉर्ट फॉर्मेटच्या क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. या एका धावेच्या सर्व 41 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 41 रन्स ऑन दी बोर्ड, 41 धावा फलकावरती आपण पाहतोय. निश्चितच जर विचार केला गेला तर एकेरी दुहेरी धावांनी इथून मात्र समाधान मानावं लागत आहे. गोलंदाज तयार होताना पुन्हा एकदा पुढचा चेंडू हाताळत जाईल. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. चेंडू मात्र अलोन द कार्पेट ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतो. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये 2 धावा मिळतील. या 2 धावा अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. 43 धावा आणि जिंकण्यासाठी कोणी संघासमोर हे 44 धावांचं आव्हान आहे. 44 रन्स टू विन टू खोनी टीम. तत्पूर्वी वेळ आहे आपल्याकडे, डीजे ऑपरेटर आपण सजवायचं आहे. सुटलं 2-4 खबरे बांडे पुरी होते शिंबडे. बंगार 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 बंगार.
वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे? आपण पाहिलं तर आपले खूप खूप आभार आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात या स्पर्धेची. तसेच या स्पर्धेची सभा आपण वाढवली बाई वाड्यावर तसा आभार. तर गोपीनाथ स्मृती या संघाला विनंती असेल आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा, नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. आणि कुलछेद या दोन्ही संघातील संघनायकांना विनंती असेल आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुरीचा फोन आला चालली थोबाडवाशी तुला काम नाही काय तिकडे कांद्यातलं गाव का मर ना का दुसरी जी गरम इकडे ती जगाला तुमचं काही घेणं नाही. आपला खिस्सा गरम आहे तोपर्यंत या जगातल्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. ज्या दिवशी आपला खिस्सा रिकामा झाला जग संपलं. जोडले जात आहेत पॉवरफुल समालोचक सुनील पवार सर आणि भरत वतारी सर. तर जिंकण्यासाठी 44 धावांचं आव्हान आहे. तर निश्चितच पंचांचा इशारा येतोय आणि थोड्याच वेळामध्ये ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहतोय आणि भिवंडी समालोचक परिवाराचे सन्माननीय लाडके अध्यक्ष डॉक्टर गवळी सर आणि त्यांच्या समवेत सिद्दीक भावे सर सिद्दीक भावे यांचं सुद्धा आगमन होणार आहे. तर निश्चितच हार्दिक स्वागत या मान्यवरांचं. तर निश्चितच सामन्याला सुरुवात होते. मी माईक सुपूर्त करतोय भरत वतारी सरकडे. ओव्हर टू भरत वतारी सर. धन्यवाद रोहन. तर बघायचं आहे सामन्याला सुरुवात होत आहे. पहिलाच चेंडू चांगल्या पद्धतीने मारलाय. फटका आहे मिसफील्ड झालेला आहे. दोन धावा मिळणार आहेत. दोन धावेने सुरुवात झालेली आहे. सॉरी गावदेवी खोणी वर्सेस सिद्धिविनायक अंजूर असा हा सामना रंगतोय. पहिला चेंडू टाकून झालेला आहे. गोलंदाज प्रतीक प्रतीक गोलंदाज टाकतोय. फलंदाज अतिश साठी
यावर मात्र फलंदाज क्लीन बॉल होतोय, बाद होतोय फलंदाज। खरोखरच पहिल्याच षटकामध्ये एक या धावसंख्येवर बाद झालेला आहे तो म्हणजे गावदेवी खोडी संघाचा। बघूया चालू असलेला सामना, गावदेवी खोणी वर्सेस नुसिद्धिविनायक अंजूर। पुन्हा एकदा बघायचं गोलंदाज टाकतोय प्रतीक, एक चांगला फटका आहे बघायचा आहे। एक धाव मिळणार आहे, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय आणि एकच धाव, एका धावने धावसंख्या झालेली आहे दोन। खरोखरच दोन बलाढ्य संघांमध्ये सामना रंगतोय, शांत सुरुवात आहे। आपण बघतोय स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृतिचषक 2020 गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली आयोजित ही स्पर्धा वर्ष 12वे। पुन्हा एकदा प्रतीक गोलंदाज टाकतोय फलंदाज, अतिशसाठी यावर मात्र एक चांगला फटका आहे बघायचा आहे। एक धाव मिळालेली आहे, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाणार आहे, थोडीशी मिसफील झालेली आहे आणि दोन धावा पूर्ण होत आहेत। या दोन धावीने गावदेवी खोणी संघाची धावसंख्या झालेली आहे एक बाद चार, एक बाद चार अशी धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत गावदेवी खोणी संघाची। या स्पर्धेमध्ये पहिला सामना झाला पालिवली वर्षेस चिमीपाडा, एस इलेव्हन पालिवली वर्षेस जय बजरंग चिमीपाडा, एस इलेव्हन पालिवली संघाने विजय संपादन केला होता। दुसऱ्या सामन्यामध्ये सोनिका माता मालोडी संघाने आई गावदेवी धामणे संघाचा पराभव केला होता। तिसऱ्या सामन्यामध्ये अबू स्पोर्ट्स खार्डी संघाने धामणे संघाचा पराभव केला होता। पुन्हा एकदा एक रिव्हर्सिपचा फटका बघायचा आहे, एकदा मिळते, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाणार आहे, चेंडू सीमार श्रीकडे जातोय आणि पंचांतरणाने अजूनपर्यंत आला नाही, पंच मुरलीधर जाधव यांचा इशारा येतोय चार धावींसाठी। दिलान माझे एक वीराईचा, एक वीराईचा, ते झेंडा तो लावीलान माझे एक वीराईचा, एक वीराईचा। थँक्यू डीजे ऑपरेटर दिशांत, दिशांत पाटील उत्कृष्ट डीजे ऑपरेटिंग, राजेंद्र पाटील यांचे सुपुत्र आहेत, डीजे ऑपरेटिंग करतायत सध्या। निश्चितच मित्रांनो या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक आलेले आहे ते अर्थातच वसई विकास माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि एक नामांकित उद्योगपती देपिवली गावचे सन्मान नितीन शेट पाटील यांच्याकडनं प्रथम पारितोषिक आम्हाला मिळालेलं आहे, प्रदान केलेलं आहे। बघूया सामन्याकडे वळूया, पुन्हा एकदा पहिल्या षटकातील चेंडू, पुन्हा एकदा रिव्हर्सिप मारलेला फटका, पुन्हा एकदा बघायचा आहे त्याच पद्धतीने फटका, थोडीशी आउटपुल खराब आहे, एक धाव मिळते, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाणार नाही आहे, नकार दिलेला आहे आणि या एका धावेने खोणी संघाची धावसंख्या झालेली आहे नऊ। तसेच या ठिकाणी मित्रांनो द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आलेले आहेत ते अर्थातच देपिवली गावचे नामांकित उद्योगपती तसेच वसई विकास माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण नितीन पाटील यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक आम्हाला प्रदान केलेलं आहे। तसेच मित्रांनो या स्पर्धेकरिता मॅन ऑफ द सिरीज ही जी ट्रॉफी आमच्या पर्यंत पोहोचवलेली आहे ती अर्थातच शिरवली गावचे नामांकित उद्योगपती नाभिक सेना वसई पालघर जिल्हा अध्यक्ष नितीन साने साहेबांच्या माध्यमातून हे भव्य मालिकावीराची ट्रॉफी आमच्यापर्यंत प्रदान त्यांनी केलेली आहे। त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज या ज्या ट्रॉफ्या आम्हाला प्रदान केलेल्या आहेत ते आयन सचिन पाटील वळगाव आणि सचिन पाटील
जे शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत वळगावचे यांच्याकडनं गोलंदाज आणि फलंदाज हे जे भव्य चषक त्यांच्या माध्यमातून प्रदान केलेले आहेत. या स्पर्धेकरिता सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून आलेले आहेत ते अर्थातच आरजे फाउंडेशन महाराष्ट्र भिवंडी, तसेच भिवंडीचे नामांकित उद्योगपती वालचिन गावचे रमेश जोशी साहेब यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आम्हाला प्रदान केलेले आहेत. भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य तसेच नामांकित उद्योगपती गेल्या 12 वर्षापासनं जे सी पी लागो प्रथम पारितोषिक असू द्या कोणताही त्यांच्याकडे आवाज करा ते आम्हाला आमच्यापर्यंत बक्षीस पोचवतात असे अंकुश रघुनाथ पाटील यांच्याकडनं सुद्धा आम्हाला सन्मान चिन्ह प्रदान केलेले आहेत. या स्पर्धेकरता मॅन ऑफ द सिरीज तसेच मित्रांनो प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आम्ही दिलेला आहे ती ट्रॉफी ती अर्थातच कुमार रोनित रमाकांत भुईर शेलार यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिलेली आहे. ओव्हर टू भरत वतारी. संकेत गोलंदाजी टाकतोय, उत्कृष्ट फटका मारलेला आहे, बघायचा आहे. चेंडू पुन्हा एकदा सीमेरेषे पलीकडे जातोय 4 धावांसाठी. तसेच मित्रांनो आमच्या या स्पर्धेकरिता सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून आले ते अर्थात ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालं होतं न्यू इंग्लिश स्कूल चाविंद्रा शाळेचे मुख्याध्यापक पी आर तळेळे सर यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह प्रदान केलेले आहेत. अशी तसेच या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था ज्या मैदानावर आपण ज्यांच्या मैदानामध्ये खेळतोय ज्यांनी आम्हाला मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली असे भिवंडीमधील एक नामांकित उद्योगपती उद्योग क्षेत्रामध्ये यशस्वी भरारी मारणारे साधन शेठ खाटीमिटी यांच्यामार्फत आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं आणि विशेष करून या गरमीच्या दिवसामध्ये थंड पाण्याची व्यवस्था त्यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे. त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. ओव्हर टू भरत वतारी. संकेत फलंदाज आतिशसाठी 1 धाव मिळणार आहे आणि 1 धावीने धावसंख्या झालेली आहे खुणी संघाची 14. मित्रांनो थोड्याच वेळामध्ये या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे अर्थातच भिवंडी तालुका समालोचक संघटनेचे अध्यक्ष तसेच मॅजिकल ऑफ मराठी अर्थातच गवळी सरांचं डॉक्टर गवळी सरांचं आगमन थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी होत आहे. यावेळेला मात्र बॅटची काढा घेतला चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला अडवला जातो 1 धाव पूर्ण करतो फलंदाज 1 धावेबरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या होते 15. आणि मित्रांनो त्यांच्याच बरोबर अर्थातच भिवंडी तालुक्यामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 950 सामन्यामध्ये ज्याने कॉमेंट्री केलेली आहे जवळजवळ 1000 टप्पा पार करण्याचा प्रयत्न करणार असे व्हॉईस ऑफ ठाणे ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भाबे सरांचं सुद्धा आगमन अवघ्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी होत आहे. यावेळेला मात्र स्क्वेअरच्या दिशेने मारलेला चेंडू 1 धाव पूर्ण करतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज आणि 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या होते 17. तसेच या ठिकाणी टेंबिवली गावचे साईनाथ मडबी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम. तसेच कमलाकर पाटील आम्हाला या स्पर्धेकरिता खरोखरच रोशन पाटील असतील आणि कमलाकर पाटील यावेळेला मात्र भिरकावून दिलेला चेंडू बघायचा आहे षटकार जातोय की चौकार आणि षटकार व्हाट अ शॉट. केलन माझे एक वीरा आईचा एक वीरा आईचा धन्यवाद.
दरम्यान या स्पर्धेसाठी खास आवर्जून मान्यवराच्या स्वरूपात पदार्पण भेट देण्यासाठी खास ज्यांच्यावर भरपूर प्रेम आहे असे आमचे राजेंद्र सर यांच्यावर जो प्रेम आहे हे दाखवण्यासाठी ते मात्र मॅजिकल ऑफ मराठी व्हॉइस ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज आणि व्हॉइस ऑफ ठाणे आणि आता ज्याचं विवरण केला आमचे आदरणीय राजेंद्र सर पाटील यांनी की जवळपास 975 सामन्यामध्ये ज्यांनी धावतं वर्णन केलं एक कीर्तिमान विश्व रेकॉर्ड निर्माण केलं भावी सरांचं आगमन थोड्याच वेळात होत आहे धावसंख्या झालेली आहे 23 याच दरम्यान ह्या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे सन्मान्य श्री भिवंडी समाज जीवन परिवाराचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष डॉक्टर गवळी सर आणि व्हॉइस ऑफ ठाणे सिद्धिक भावे सरांचं आगमन झालेलं आहे अधिक स्वागत दोन्ही मान्यवरांचं तर खरोखरच भावे सर आणि गवळी सरांचं विशेष हार्दिक स्वागत आहे खरोखरच आमच्या भिवंडी समाजजीवन पॅनलचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य श्री डॉक्टर गवळी सर एक उत्कृष्ट कमेंटेटर महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि आपण बघतोय भावे सर त्यांच्याबरोबर आहे ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज एक मराठीचा बुलंद आवाज आणि एक हिंदीचा बादशहा बुलंद आवाज दोन्ही समालोचक आमच्या VIP डायसमध्ये बसलेले आहेत धन्यवाद आपल्या TV स्क्रीनवरती पाहू शकता खरोखरच समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव डॉक्टर गवळी सर आणि सिद्धिक भावे सर त्यांच्याबरोबर आयोजक पत्रकार राजेंद्र पाटील साईनाथ मढवी आदी मान्यवर दिसत आहेत आपल्या TV स्क्रीनवरती दोन षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा जमा केलेल्या आहेत त्या म्हणजे गावदेवी खुडी संघाने दोन षटकामध्ये 17 धावेची गरज ते म्हणजे गावदेवी खुडी संघाला सिद्धिविनायक अंजूर समोर बघायचं आहे सिद्धिविनायक अंजूर संघाचा कर्णधार कुठल्या गोलंदाजावर आहे गोलंदाजी देतोय साहिल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे बघायचं आहे पहिलंच वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलेला आहे फलंदाज सुशांतसाठी सुशांत कशा पद्धतीने खेळतो बघायचं आहे यावर मात्र एक डाव वेष्टी बाहेर चेंडू होता पंच विक्रम म्हात्रे सॉरी मुरलीधर जाधव यांचा हात फैलावतात आणि व्हाईट चेंडू अवांतर धाव धावसंख्या झालेली आहे 28 अजूनपर्यंत 16 धावेची गरज आहे 12 चेंडू आणि 16 धावा बघायचं आहे साहिल गोलंदाजी टाकतोय सुशांतसाठी यावेळी मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गेला जातोय थर्डमॅनला अडवला जातोय चेंडू एक धाव मिळणार आहे आणि एका धावेने धावसंख्या झालेली आहे खोली संघाची 29 खरोखरच एक जबरदस्त सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय श्रीकृष्ण कोळशेत संघाचे संघनायक आणि स्वर्गीय गोपीनाथ स्मृती खारभाव संघाचे संघनायक दोन्ही संघाचे संघनायकाने त्वरित यायचं आहे नाणेफेकीसाठी यावेळी मात्र अतिश रिव्हर्स शिप मारण्याचा प्रयत्न केलेला आहे बघायचा आहे एक धाव पूर्ण झालेला आहे दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाणार आहे आणि यशस्वी प्रयत्न धावसंख्या झालेली आहे 31 अजूनपर्यंत 13 धावीची गरज आहे हा सामना जर जिंकायचा असेल गावदेवी खुणे संघाला तर बघायचं आहे जोरदार अपील केलेला आहे आणि पंचांकडून अजूनपर्यंत निर्णय आलेला नाही ही धाव कशा पद्धतीने पूर्ण केलेली आहे बॅटने लागलेला आहे
आणि साधारण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 32. श्रीकृष्ण कोलशेत संघाचे संघनायक आणि स्वर्गीय गोपीनाथ स्मृती खारभाव संघाचे संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण त्वरित यायचं आहे नाणेफेकीसाठी. दोन बलाढ्य संघांदरम्यान सामना रंगणार आहे नाणेफेकीसाठी. टॉस बॉक्समध्ये दोन्ही कर्णधार आलेले आहेत. मी नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन परिवाराचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री डॉक्टर गवळी सर तसेच भाभे सरांना देखील विनंती करतोय. दोन्ही मान्यवरांनी टॉस बॉक्समध्ये टॉस उडवण्यासाठी जायचं आहे. तर निश्चितच दोन्ही मान्यवर आपण पाहतोय त्यांच्या समालोचनाने, ज्यांच्या आवाजाने निश्चितच ज्यांच्या आवाजाने कोणतीही स्पर्धा अपूर्ण आहे. त्यांचा आवाज जर ऐकला नाही तर स्पर्धा पूर्ण होऊ शकत नाही असे डॉक्टर गवळी सर योनी समालोचक परिवाराचे अध्यक्ष आणि आपण पाहतो त्यांच्या समवेत सिद्धिक भावे त्या समवेत आहेत. तर कुलशेत आणि खारभाव या दोन संघादरम्यान नाणेफेक होईल. गोपीनाथ स्मृती खारभाव आणि कुलशेत सामना 3 षटकांचा असेल. तर कॉल आहे काटा. तर नाणेफेक जिंकलेली कुलशेत संघाने. तर मान्यवरांना मी विनंती करतो आपण मंचावरती जायचं आहे. धन्यवाद. पण वेळेत उपस्थित राहिलात आणि नाणेफेक कक्षाची आपण शोभा वाढवली. तर निश्चितच मी कुलशेत संघाच्या संघनिकाकडे वळतोय. तर काय सांगाल, नाणेफेक जिंकून कोणता निर्णय स्वीकारताय? क्षेत्ररक्षण करण्यामागे असं कोणतं उद्दिष्ट आहे की समोरच्या संघाला कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल? आम्ही 30 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. जर विचार केला लांबचा प्रवास आणि अशी भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय, या स्पर्धेच्या आयोजन नियोजनाबद्दल आपण काय सांगाल? खूप सुंदर आयोजन आहे इथे आणि आम्हाला इथे खेळाची संधी दिली त्याबद्दल आम्ही लाखिवली संघाचे हार्दिक अभिनंदन मानतो. धन्यवाद कुलशेत संघ. तर मी वळतोय ज्या संघ घरलेला आहे खारभाव संघ. तर निश्चितच नाणेफेक जिंकले असते तर काय स्वीकारलं असतं? तर विचार केला तर तुम्हाला प्रथमतः फलंदाजी करायची आहे, तर कोणते असे फलंदाज आहेत की समोरच्या संघावरती समोरच्या गोलंदाजावरती सुंदर असं आक्रमण करतील? शुभम आहे, स्वतः मी आहे आणि जयदीप आहे. जर विचार केला समोरच्या संघाला किती धावसंख्येचं आव्हान देऊ इच्छिता? 40+. आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आपण काय मनोगत व्यक्त कराल? आयोजन खूप छान आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल थँक्यू. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघाच्या कर्णधारांना हार्दिक शुभेच्छा आहेत. तर नाणेफेक जिंकलेली आहे कुलशेत संघाच्या संघनायकाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद दोस्तों. नोट चलते हैं लेट रघुनाथ पाटिल स्मृति चषक 2020 में आप सभी का हार्दिक स्वागत है. आप तक लाए गावदेवी स्पोर्ट्स लाखेवली और जिनके बारे में ज़्यादा कुछ कहना इसलिए उचित नहीं कि शब्द कम पड़ जाते हैं क्योंकि भाई साहब महाराष्ट्र डॉक्टर गवळी सर मेरे साथ हैं, उनके बारे में शब्द कम पड़ जाएंगे. और राजेंद्र पाटिल एवन सूत्र संचालक, एक ओवर में जीतने के लिए 7 रन चाहिए. बहुत ही रोमांचक मुकाबला आप देख रहे हैं. गावदेवी खूनी को न्यू सिद्धि विनायक अंजूर के सामने बल्लेबाज हैं. सामने आतिश बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं जबकि गेंदबाज पिंटू मुड़ते हुए पहली गेंद स्विच हिट की हवा में फील्डर मौजूद है विकेट. और ये मैच अब काफी रोमांचक स्थिति में जा चुका है क्योंकि 5 गेंदों में जीतने के लिए 7 रन चाहिए गावदेवी खूनी को.
पांच गेंदों में कंपलसरी सात रन चाहिए, चेसिंग कंपलसरी है। कमेंटेटर सुनील पवार जो पिछले 2000 देखिए ऑफिशियल स्कोरर बता रहे हैं सात रन चाहिए, कितने रन चाहिए, सात रन चाहिए। 37 रन हो चुके हैं, 44 का लक्ष्य है, पांच गेंदों पर सात रन चाहिए मैच को जीतने के लिए। हमारे बीच वॉइस ऑफ महाराष्ट्र मराठी के डॉक्टर गवली सर हैं, इवन सूत्र संचालक जिन्हें कई अवार्ड्स मिले हैं सामाजिक कार्य के लिए, टीचिंग के लिए, कमेंट्री के लिए, सूत्र संचालक के लिए, इवन राजेंद्र पाटिल जिनका ये शो आप देख रहे हैं। वाकई में शहर से दूर अपने पिताश्री के नाम को उन्होंने जीवित रखा है, पिछले 11 सालों से ये शो हम देख रहे हैं और मेरा सौभाग्य है कि पहली मर्तबा मैं यहाँ कमेंट्री कर रहा हूँ। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए पिंटू, साइड आर्म गेंद लॉफ कर दिया है, फील्डर मौजूद है डीप में लेकिन लग ही रहा था कि वो कैच नहीं पकड़ेंगे जिस तरह कैच पे आए थे, लेकिन ये मैच का टर्निंग पॉइंट हो सकता है। तीसरे में आउट हो गए हैं बैट्समैन लेकिन दो रन जरूर पूरे किए हैं। पहला मान्यो दिला देवलाला पाया बांधाचा, चार गेंदे रोहन मुकादम, चार गेंदे पांच रन। देखिए ये जो कैच छूटा है ये कहीं टर्निंग पॉइंट ना हो जाए और अगले मैच के लिए मैं चाहूँगा कि डॉक्टर गवली सर आपको जुड़ जाना है, जो अगला टॉस हुआ है। कमेंटेटर सुनील पवार लगातार इस तालुका में, तालुका के बाहर थाना जिला रायगढ़ तक अपनी आवाज़ का जादू फैला रहे हैं। भरत वतारी सर वाकई में बहुत ही ज़बरदस्त हैं। यस, प्रथमेश पाटिल का ये गांव है, ऑनलाइन मेन में टॉप पर चल रहे हैं इस वक्त टेलीकास्ट की दुनिया में। प्रथमेश आपका भी हार्दिक स्वागत है प्रिंस मूवीज के। साइड आर्म गेंद, खड़े खड़े गेंद को खेल दिया हवा में, एक और विकेट। ऐसा लगता है कि ये ओवर अपने आप में एक मैच बनता जा रहा है। में राजेंद्र पाटिल, प्रथमेश पाटिल को कौन नहीं जानता, वो टेलीकास्ट दुनिया के सबसे ऊपर ऑनलाइन मैन है प्रिंस मूवीज के, और राजेंद्र पाटिल उनके रिश्ते से चाचा लगते हैं। और आपको तो पता है कि कुंदन पाटिल के जब सत्कार हुआ था तो वाकई में बहुत बड़ी वो उपलब्धि थी। बहरहाल सत्कार तो राजेंद्र पाटिल का जब बदलापुर में हुआ था, जो सीएम कप चल रहा था उस वक्त। अब मैच बहुत रोमांचक स्थिति में, कहीं ना कहीं शॉर्टकट से जा रही है खूनी की टीम। खूनी की टीम अगर इस तरह बल्लेबाजी गवली सर करेंगे तो मैच को खो देंगे। 3-5, 3-5 का इक्वेशन है मैच को जीतने के लिए। आज तापमान भी बढ़ा है और मैच में भी गर्मी बढ़ती हुई। फील्ड की जमावट देखिए, डीपी स्क्वायर लेके मिड विकेट है, एक खिलाड़ी काऊ कॉर्नर में है, लॉन्ग ऑन है, पॉइंट है घेरे के अंदर, कवर है, जबकि लॉन्ग ऑफ थोड़ा सा वाइडिश है। साइड आर्म गेंदबाजी करें पिंटू, अभी तक अच्छी गेंदबाजी की है। ओ स्लॉग स्वीप की कोशिश, और ये क्या हुआ, ओ हो चुरा लिया है तुमने जो रन को, दोनों ने बचपन में गोटियां कंचे नहीं खेले, तीनों स्टम्प सूख गए और ये मैच का टर्निंग पॉइंट भी हो सकता है। आइए देखते क्या कुछ हुआ था रिप्ले में। ये देखिए अंडर एंड थ्रो भी नहीं वहां पर लगा, क्या मैच हो रहा है। दो गेंदों में कितने,
दो चार, ऐसा लगता है कि भाई साहब महाराष्ट्र डॉक्टर गवली सर यहाँ पे पहुँच गए, हालांकि वो हर साल पहुँचते हैं। मैं राजेंद्र पाटिल को थैंक्स कहूँगा और साथ ही साथ सॉरी भी कहूँगा कि कई सालों से सिटी क्रिकेट से ये शो टकराता था। कल से मापोली क्रिकेट धमाका जरूर शुरू होने वाला है, लेकिन आज मेरे पास भी समय था। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए दो चार का इक्वेशन, थ्रिलिंग क्लाइमैक्स, बढ़िया गेंद, खेलना चाहते थे, शरीर से टकराई, एक रन, गोल्डन बाउंड्री की जरूरत, क्योंकि अगर मैदान को हम देखें तो तीन रन भाग के भी पूरे हो सकते हैं, ऐसा नहीं कि नहीं हो सकते, लेकिन गोल्डन बाउंड्री मारना पड़ेगी। क्या पलटवार किया है न्यू सिद्धि विनायक अंजूर की टीम ने, न्यू सिद्धि विनायक अंजूर के गेंदबाज साइड आर्म गेंदबाजी बहुत अच्छी कर रहे हैं पिंटू, एक गेंद कंपलसरी तीन रन। देखिए शांत रखा जा रहा है, हर एक दूसरे को कह रहा है शांत रहिए, गेंदबाज के पास चार चार आके खड़े रह गए हैं, चार रन बचा। कमेंटेटर सुनील पवार लगातार आपको आंखों देखा सुना रहे हैं, भरत वतारी सर जिन्होंने गजब का सूत्र संचालक किया था लेट आत्माराम गुलवी कप खारबाव में। तालुका क्रिकेट में लगभग 50 कमेंटेटर्स हैं, सभी अपना रोल अदा कर रहे हैं, लेकिन वाकई में इन पूरे पैनल की आइडेंटिटी डॉक्टर गवली सर है। गेंदबाजी की शुरुआत होती हुई एक गेंद, ये मैच अब कल्पेश वर्सेस पिंटू हो गया है। सुशांत है, राइट आर्म ओवर द विकेट, बढ़िया गेंद और जीत यहां पर न्यू सिद्धि विनायक अंजूर की, कमाल का ओवर किया और मैन ऑफ द मैच भी वही खिलाड़ी हैं जिन्होंने ओवर डाला है पिंटू, क्योंकि मैच जीता है उन्होंने। और हार्ड लक गावदेवी खूनी, आइए हम आपको मैन ऑफ द मैच के लिए लिए चलते हैं मेरे साथी कमेंटेटर भरत वतारी सर के पास। खरोखरच एक उत्कृष्ट गोलंदाजी टाकली दीपू यांनी, शेवटच्या षटकामध्ये जेव्हा सात धावांची गरज असताना अप्रतिम गोलंदाजी टाकली, ह्या षटकामध्ये फक्त आणि फक्त चार धावा दिल्या आणि जवळपास दोन फलंदाज बाद केले, असा हा गोलंदाज दीपू मॅन ऑफ द मॅच। मी आमच्या भिवंडी समालोचन परिवाराचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर गवली सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते दीपू याला मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे। खरोखर दीपू उत्कृष्ट गोलंदाजी टाकली आणि या गोलंदाजीच्या जीवावरती त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्याचा मान आणि खरोखरच घेण्याचा मान दीपू डॉक्टर गवली सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच घेत आहेत। तर स्वर्गीय गोपीनाथ खारबाव आणि श्रीकृष्ण कोलशेत कोलशेत संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि गोपीनाथ कोलशेत स्पोर्ट्स ने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का फैसला किया। आप सभी का हार्दिक स्वागत है, आप देख रहे हैं लेट रघुनाथ पाटिल स्मृति चषक ग्रामीण क्रिकेट का महासंग्राम गावदेवी स्पोर्ट लाखेली और राजेंद्र पाटिल की देन, एवन राजेंद्र पाटिल की देन। वाकई में क्रिकेट में एवन पवन को हम देखते हैं, लेकिन सूत्र संचालक में एवन राजेंद्र पाटिल और वाइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर भी मेरे साथ जुड़ चुके हैं। तीन तीन ओवर का ये मुकाबला